तर जिथं आपल्याला वर जायचं आहे. अक्षय रेडी? रेडी. म्हणजे ही ऍक्च्युअल शिप होती जिथं तिने आता म्युझियम बनवलं. ते सगळं घेतलं आणि त्यानंतर ते गोव्याला जात होते. ही नाव त्यांची सुटली. आता पूर्ण इथला परिसर आहे. इथंच रेस्टॉरंट देखील आहेत बऱ्यापैकी, इंडियन रेस्टॉरंट देखील आहेत. 5-10 मिनिटं आपल्याला वेट करायला लागलं. तर मंडळी आपण आता मलाकामध्ये पोहोचलेलो आहोत. आपलं जसं गोव्यातल्या कशा कॉलनीज आहेत, म्हणजे तिथं पोर्तुगीज होते त्यामुळे तिथलं कसं एक घरांची वगैरे रचना किंवा कलर आहे तसंच या ठिकाणी आहे. तर आता आपण या टमिंग सिटी टॉवर या ठिकाणी आलो आहे. आता इथं आपण बघू तिथून टॉवरवरती जायचं वगैरे काही कशाप्रकारे आहे ते, आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास करू. हा नो 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 काय काय सायकल वगैरे आहेत त्याच्यातून तुम्हाला शेअर करतात. आणि हा टॉवर आहे, दिसतोय का? तर जिथं आपल्याला वर जायचं आहे. आता बघूया आपलं त्याचं तिकीटिंग वगैरे कसं आहे आणि त्यानंतर एंट्री करूयात. तर हे तिकीट आहेत. मलेशियन ॲडल्टसाठी 17 रिंगेट आहे आणि नॉन मलेशियन असाल तर 23 आहे. दिस इज कॉम्प्लिमेंटरी. ओके. वा, फॅनची पण सोय केलेली आहे यांनी आणि त्या वेटिंग एरियामध्ये बसायला पण केलेलं आहे. म्हणजे एवढं सिस्टमॅटिक आहे यांचं की वेटिंग जर जास्त असेल तर तुम्ही तर बसू पण शकताय. थँक्यू. आपण आतमध्ये जाऊया. तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे, पूर्ण गोल चेअर लावलेले आहेत त्यांनी आणि आय गेस हे वर जाईल आणि हे रोटेट पण होतं, म्हणजे आपल्याला पूर्ण 360 व्ह्यू मिळेल. सो अक्षय रेडी? रेडी. तर तसा आपला अनुभव होता, 5 मिनिटाचीच राईड होती आपली. वर गेलो आणि वरती त्याने पूर्ण 360 डिग्री आपल्याला पूर्ण मलक्का दाखवलं. तर चांगला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही देखील नक्की या ठिकाणी येऊ शकता. तर आता आपण त्या टॉवरमध्ये बसून बघितलं आणि इथंच जवळ आता एक म्युझियम आहे, मरीनचं म्युझियम आहे, म्हणजे एक शिप आहे त्यामध्येच म्युझियम बनवलं आहे. इथं पण एक आहे शिप, पण हे आता बंद दिसतं आहे, टेप वगैरे मारले त्यांनी त्यामुळे क्लोज आहे. आपण जे दुसरं म्युझियम आहे त्या ठिकाणी जाऊयात आणि मग आतला परिसर बघूया. तर हे असं मॅरीटाईम म्युझियम असं नाव आहे त्याचं आणि हे बघू शकता पूर्ण एक शिपचा आकार दिलेला आहे का शिपच आहे ते माहीत नाही, ते आपल्याला बघावं लागेल. आणि याच्या आतमध्ये पूर्ण म्युझियम आहे. तर आपण जाऊन आता तिकीट घेऊ आणि तिकीट घेऊन आपण आतमध्ये जाऊया. तर 20 रिंगेट नॉन मलेशियनसाठी आहेत आणि मलेशियनसाठी 10 रिंगेट असा चार्जेस आहे. प्रत्येक ठिकाणी एंट्रीच्या वेळी हे असं फोटो काढतात आपले आणि नंतर ते सोविनियरवर आपल्याला पेस्ट करून मिळतात. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता, नाही तर मग नाही घेऊ शकता. इथं एंट्री आहे आणि चप्पल वगैरे आपल्याला बाहेरच काढायची आहे. ही ॲक्च्युअल शिप होती असं वाटायलंय मला. हा ना, बघू शकताय सगळं असं वुडनच आहे इथं. म्हणजे ही ॲक्च्युअल शिप होती जिथं तिने आता म्युझियम बनवलं आहे.
तर अशा प्रकारे हा पूर्ण शिप म्युझियम आहे. ॲक्च्युली ही एक पोर्तुगीज नाव होती खलाशांची, कारण पूर्वीच्या काळी हे एक बंदर होतं मलाका म्हणजे, आणि या ठिकाणी बऱ्या प्रमाणात पोर्तुगीज यायचे त्यांचं पूर्ण ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी. तर तेव्हा ही एक नाव होती जी पूर्ण त्यांनी इथलं सगळं सामान म्हणजे सोनं वगैरे हे सगळं घेतलं आणि त्यानंतर ते गोव्याला जात होते. पण त्यावेळी समुद्रात वादळ वगैरे चालू होतं, त्यामुळं ही नाव त्यांची सुटली आणि त्यानंतर मग त्यांनी या ठिकाणी या नावेला ॲज अ म्युझियम वापरले जातात. आणि त्या काळची जवळपास ही 16व्या शतकातली वगैरे घटना आहे, तेव्हाची त्या काळातली ही एक नाव आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता ही एक चांगलं म्युझियम बघू शकतो. तर असं सगळा म्युझियमच्या इथला परिसर होता. चांगला आहे, 20 मिनिटला बऱ्यापैकी माहिती मिळते आपल्याला आणि चांगलं मेंटेन केलेलं म्युझियम आहे, तुम्ही देखील बघू शकता. आणि मोस्टली मला काय जे शहर आहे इथं तुम्हाला पोर्तुगीज आणि डच कॉलनीज वगैरे दिसतील, कारण त्यांनी ट्रेडिंग करताना इकडे आले होते आणि मग इथं त्यांनी वस्ती वगैरे सगळ्या अशा वसवल्या होत्या. तर आता तशाच प्रकारचं एक चर्च आहे या ठिकाणी, तर ते चर्च बघायला आपण जाऊया. ज्या ठिकाण आहे तिथली ती एकदम जवळजवळ आहेत, म्हणजे पहिल्यांदा आपण त्या टॉवरजवळ गेलो, तिथून आपण वरून सगळा व्ह्यू बघितला. त्यानंतर म्युझियम, ते मेरीनाईट म्युझियम म्हणून होतं जे की मरीन रिलेटेड होतं पोर्तुगीजच्या. त्यानंतर हे चर्च, आणि आता हे चर्च तुम्ही उतरून इकडं दुसऱ्या साईडनं आला तर खाली एक दुसरं चर्च आहे जे की फेमस आहे ते, तर ते बघू आपण. आणि तिथला मग आणि आजूबाजूचा एरिया बघू. हा असा पूर्ण इथला परिसर आहे बघा इथं आसपास काय काय आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर असे हे सुलताने म्युझियम असं नावाचं हे म्युझियम आहे. तर तिथं बुकिट मलाका वगैरे हे जे सगळं चर्च वगैरे होतं तिथं उतरून आपण खाली आलो. इथंच डाव्या हाताला हे चर्च आहे, सॉरी डाव्या हाताला हे म्युझियम आहे. आणि याची पण एंट्री फी 20 रिंगेट आहे पर पर्सन नॉन मलेशियनसाठी, मलेशियनसाठी ती 10 रिंगेट आहे. तर मंडळी असा पूर्ण हा सुलतानचा पॅलेस होता. त्यांनी बऱ्यापैकी तिथलं जे काही सुलतान त्यावेळी वापरत असणाऱ्या खोल्या किंवा त्यावेळेचे सगळे वस्त्र आणि इतिहास त्यावेळेचा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण पूर्ण इथल्याच एरियामध्ये अजून फिरतो आहे, म्हणजे जे चर्च वगैरे आहे त्यानंतर आपण तो टॉवर बघितला तिथंच. आणि आता इथंच रेस्टॉरंट देखील आहेत बऱ्यापैकी, इंडियन रेस्टॉरंट देखील आहेत. तसंच एक रेस्टॉरंट आम्हाला सापडलं आहे, साऊथ इंडियन आहे, हरी अम नावाचं. तर बघू आता त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आपण. तर आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो होता हरी ओम नावाच्या, बघितलं असेल तुम्ही बऱ्यापैकी ऑप्शन होते, व्हेजला पण ऑप्शन होते आणि नॉनव्हेजचे तर सगळे ऑप्शन होतेच. तर नक्की तुम्हाला देखील जर इंडियन फूड या ठिकाणी पाहिजे असेल तर हे रेस्टॉरंट आहे. आणि आणखीन बरीचशी रेस्टॉरंट आहेत, कारण पूर्ण हे जे कॅनलच्या साईडला जे छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत त्यामध्ये तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट देखील मिळेल, तिथं देखील तुम्ही खाऊ शकता.
तर आता आपण आलेलो आहोत या क्रूजमध्ये. 5-10 मिनिटं आपल्याला वेट करायला लागलं. त्यानंतर आता आपण बोर्ड केले तर बघूया आता किती वेळ राऊंड असणार आहे आपला आणि आपण काय काय पाहतो ते. तर आपली बोट राईड झालेली आहे आणि जिथं फोटो काढतात ते असे फोटो मागं आपल्याला एका कव्हरवरती वगैरे लावून देतात. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर या ठिकाणावरून आपण सकाळी गेलो होतो तेव्हा पूर्ण रस्ता मोकळा होता. जशी संध्याकाळ होईल तसे सगळे आता हे स्टॉल वगैरे लागायला चालू होते कारण संध्याकाळी मग थोडं जास्त इथं लोक वगैरे येत असतील बोट राईड आणि या सर्वसाठी. आता सगळे त्यांची स्टॉल वगैरे लावायची तयारी चालू आहे. तर मंडळी असा होता आपला मलक्कामधील लाभचा प्रवास. कसा वाटला अक्षय तुम्हाला? एकदम मस्त वाटला. एकदम मस्त. थोडं तुम्ही संध्याकाळी आलात तर अजून जास्त हॅपनिंग आहे ही प्लेस कारण संध्याकाळी थोडं ऊन वगैरे कमी होतं त्यामुळे बऱ्यापैकी इथं गर्दी वाढत असणार आहे. पण चांगलं ठिकाण आहे. तुम्ही वन डे किंवा टू डे असं प्लॅन करून येऊ शकता. एक दिवस संध्याकाळ स्टे करून दुसऱ्या दिवशी जाऊ शकताय. तर ही सर्व ठिकाणं होती मलक्का इथली. आता बघू आपण आता बहुतेक घरीच जातोय पण ऑन द वे जर काही असेल तर मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी नक्की सांगा तुम्हाला हा मलक्का या ठिकाणाचा प्रवास कसा वाटला ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.